केंद्रीय उत्पादक आणि सीमाशुल्क विभागानं गोवा विमानतळावर केलेल्या एका कारवाईत 12 किलो सोनं जप्त केलंय. दोघा श्रीलंकन नागरिकांकडून जप्त केलेल्या या सोन्याची किंमत 3.60 कोटी रुपये. दुबई व्हाया मुंबई गोवा या एअर इंडियाच्या 984 या विमानातून मोहम्मद जुबेर शेख सुलेमान आणि मोहम्मद रियाज मोहम्मद नियाज हे प्रवास करत होते. दुबईमध्ये खरेदी केलेलं 1 किलो सोनं घेऊन ते गोव्यात पोहोचल्यानंतर संशयास्पद हालचालींमुळे कस्टम अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केली असता हा सर्व प्रकार लक्षात आला. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. ये गोल्ड इनो छुपा के वो गोल्ड इनो ओपन करके देगा तो उसके अंदर इनो 6 गोल्ड बार्स है और टाइप करके हो गए एक एक इनो केजी का बार है. देन 26F का ई का अंदर भी एक श्रीलंकन बैठा है उसका वो भी हम उठा के उसको देखा तो उसका अंदर भी दूसरा पैकेट मिला. टोटल 12 इनो गोल्ड बार्स मिला था. वो दोनों श्रीलंकन को गोल्ड लेके हमारा ऑफिसर्स नीचे आया. झी 24 तास एक पाऊल पुढे.